विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात. अधिवेशन घ्या असं कामकाज सल्लागार समितीमध्ये आम्ही सगळ्यांनी भूमिका मांडली, परंतु त्यांनी पक्क केलेलं होतं की आज आपण शुक्रवारी अधिवेशन त्या ठिकाणी संपवायचं आणि अंतिम आठवडा प्रस्ताव त्यांनी आजच्या दिवशी घेतला. आता ती मागणी त्यांनी मान्य न करता आज संस्थगित केलं आणि पुढचं अधिवेशन 27 फेब्रुवारी सोमवारी 2023 साली मुंबईला होणार असं सांगितलं. आता इथं आम्ही अधिवेशनाच्या निमित्तानं पूर्वसंध्येला ज्यावेळेस आम्हाला चहाला बोलवलेलं होतं त्यावेळेस आम्ही सगळ्या विरोधी पक्षाच्या सहकाऱ्यांनी मिळून एक पत्र दिलेलं होतं की आम्ही चहापानावर बहिष्कार टाकतो आणि त्याच्यामध्ये ते बहिष्कार टाकण्यापाठीमागचं कारण पण दिलेलं होतं. ते बहुतेक सगळे मुद्दे खरं दोन चर्चा सत्ताधारी पक्षाच्या झाल्या 293 अन्वये, दोन चर्चा आमच्या महाविकास आघाडीच्या झाल्या ह्या 2 आठवड्यामध्ये. आम्ही अजून एक चर्चा आमची कालची नेहमीचा गुरुवारचा प्रस्ताव आणि आज 24 अंतिम आठवडा प्रस्ताव असं घ्या सांगत होतो, परंतु त्यांनी काही त्याला प्रतिसाद दिला नाही. शेवटी बहुमताच्या जोरावर त्यांना पाहिजे ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही त्या संदर्भामध्ये आमचे जे काही प्रश्न होते ते सगळे 2 आठवड्यामध्ये म्हणजे 4 मंत्र्यांचे राजीनामे मागण्याचं काम आम्ही केलं, त्या संदर्भातले पुरावे आम्ही त्यांना तिथं दाखवले, परंतु त्याला जास्तीचं महत्त्व देत न देता तुम्हालाही माहिती आहे की त्यांनी शेवटी ॲफिडेव्हिट केलं, सचिवाला ॲफिडेव्हिट करायला लावलं, हायकोर्टातनं मग नंतर NIT च्या बाबतीमध्ये वेगळी ऑर्डर त्या ठिकाणी घेतली. माजी महसूल राज्यमंत्री या दोन माजी महसूल राज्यमंत्र्यांच्याबद्दल पण अनेक प्रकारचे पुरावे पुढं आले, अनेक प्रकारच्या केसेस पुढं आल्या, त्याच्यामध्ये पण हायकोर्टाने त्यांच्यावर स्ट्रिक्चर्स पास केले, तरी पण त्यांनी सांगितलं की नाही आम्ही ह्याच्या संदर्भामध्ये अजून ह्याच्यात काही झालेलं नाही असं काहीतरी थातुरमातुर उत्तरं त्यांनी त्या ठिकाणी दिली. महापुरुषांच्याबद्दल पण आम्ही राज्यपाल महोदय, मंत्री महोदय, सत्ताधारी पक्षाचे आमदार या सगळ्यांनी ज्या काही वल्गना केल्या त्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या निमित्तानं रेकॉर्डवर आणल्या आणि त्या सगळं सांगितलं. आज रिप्लाय मुख्यमंत्री महोदयांनी दिला, परंतु त्या एकाही गोष्टीला स्पर्श केला नाही. उलट त्यांनी काय सांगितलं की असं झालं, परंतु तुमच्यातले पण काही लोक बोलले. आम्ही सभागृहामध्ये महाविकास आघाडीचे सगळेजण बोलत असताना सांगत होतो की आमच्याही काळामध्ये आमच्या किंवा अलीकडच्या काळामध्ये आमच्याकडनं देखील कुणाचं जर चुका झाले असतील तर त्यांच्यावरही ॲक्शन घ्या. आम्ही काही ठराविकांवर ॲक्शन घ्या, ठराविकांना दूर करा असं म्हणणारी माणसंच नाही आहे, पण त्याबद्दल पण थातुरमातुर काहीतरी उत्तरं देण्याचं काम त्यांनी त्या निमित्तानं केलं. एक झालं, पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही प्रत्येक विधेयकावर चर्चा करून ती विधेयकं मंजूर केली. ह्यावेळेस मात्र जरा एक काही विधेयकं, 4-1 विधेयकं चर्चा न करता त्यांनी मंजूर करून घेण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केला. ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्तर देऊ शकले नाही. त्यांनी पीक विम्याच्याबद्दल जसं झालं तसंच शेतकऱ्यांच्या इथल्या पिकांना सोयाबीन असेल, कापूस, धान, त्याच्यामध्ये संत्रा ह्या सगळ्या फळांना आणि पिकांना कुठल्याही प्रकारे ठोस उत्तर आम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला होता त्याच्याबद्दल ते त्या ठिकाणी देऊ शकले नाही. त्याच्यामध्ये जे पाऊस नंतरचा पडला त्याच्यात अतोनात नुकसान झालं, ते नुसतेच म्हणतात की आम्ही NDRF STRFच्या नॉर्म्सच्यापेक्षा बाहेर जाऊन पैसे त्या ठिकाणी दिले, परंतु शेतकऱ्यांच्यात तरी काही समाधान पाहायला मिळत नाही आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागाच्या संदर्भामध्ये देखील आम्ही ठराव घ्यायचं सगळ्या विरोधी पक्षांनी ठरवलेलं होतं. कामकाज सल्लागार समितीमध्ये पण आम्ही त्यांच्याकडनं वतून घेतलेलं होतं, तो ठराव त्यांनी आणलेला होता, परंतु त्या ठरावामध्ये आम्ही सगळ्यांनी ज्यावेळेस वाचला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं बेळगाव, कारवार, धारवाड, खानापूर, बिदर, भालकी, निपाणी ह्या शहरांच्या 865 मराठी गावं महाराष्ट्रामध्ये सामील करून घेण्याच्याबद्दलचा आम्ही त्याच्यात उल्लेख केला. मग त्यांनी तो उल्लेख करून घेतला, ते म्हणले की ठीक आहे आणि त्याच्याबद्दल तो केलेल्या ठरावाबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकप्रतिनिधींनी पण विधिमंडळाचं आभार मानलेले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि मंत्री आणि इतर काही जणांनी
महाराष्ट्राबद्दल सातत्याने अपशब्द बोलले, मुंबईबद्दल तर अत्यंत आक्षेपार्ह अशा प्रकारचं सहन न होणाऱ्यासारखी वक्तव्य त्यांनी केली. आम्ही सर्वांनी त्याचा निषेध केला आणि गृहमंत्र्यांनी म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटकच्या नेत्यांना समज द्यावी अशा पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आम्ही त्या ठिकाणी सांगितलं. आणि महाराष्ट्राचीच राजधानी ही मुंबई आहे, आर्थिक राजधानी मुंबई देशाची आहे आणि ही काही कुणाच्या सगळ्या महाराष्ट्राच्या हक्काची आहे, ती कुणाच्या बापाची नाही आहे, हे पण सांगायला आम्ही कमी पडलो नाही. आणि त्यांनी पण ते शेवटी मान्य केलं आणि तशा प्रकारचा उल्लेख केला त्यांनी केला. मराठी गावाची एक एक इंच जमीन एक दिवस देखील कर्नाटकमध्ये राहू दिली जाणार नाही अशा पद्धतीनं हा लढा चाललेला आहे. विक्रमी पुरवणी मागण्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पावसाळी अधिवेशनामधल्या आणि हिवाळी अधिवेशनामधल्या पुरवणी मागण्या 78,000 कोटीच्या कधी नव्हत्या. दुर्दैवाने त्यांनी त्या मंजूर केल्या. वास्तविक राज्याची आर्थिक शिस्त ह्याने बिघडते. त्यांनी काहीतरी उत्तर दिलं मला की तुमच्या काळामध्ये 16-16% झालेल्या होत्या, आमच्या काळात 14-14.5% झाल्या. परंतु आमच्या काळामध्ये शेवटच्या पुरवणीसह ते 16% झालेलं होतं एकंदरीत अर्थसंकल्पाच्या. आत्ताच हे 14.5%-पर्यंत पोचलेले आहेत. शेवटची तर पुरवणी मागणी फेब्रुवारी एंडला त्या ठिकाणी येईल. ती आणखी किंवा मार्च बजेट आधी बजेट पेश करायच्या आधी हे आपल्याला सगळ्यांना लक्षातच येईल. मराठवाड्याच्या संदर्भातमध्ये आमची अपेक्षा होती की मराठवाडा विदर्भाचे कामं किंवा उत्तर महाराष्ट्राची ह्याला जास्त महत्त्व द्यावं, ते मुद्दे आम्ही मांडले. परंतु त्यांनी उत्तरं दिली, मी खोटं नाही सांगत, त्यांच्या उत्तरांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांचं पण समाधान होत नव्हतं. तेही बाकडी वाजवत नव्हते किंवा प्रतिसाद देत नव्हते. आणि ते उगीच आमच्यातल्या कुणाला म्हणायचं, नानांना म्हणायचे वाजव ना बाकडं, भास्करराव जाधवांना म्हणायचे वाजव ना बाकडं. अरे तुमचेच बाजूचे लोक बाकडे वाजवत नाही. काल मी जरा त्याच्यावर त्यांना ठोकलं म्हणा किंवा त्याच्यावर बोललो, आज मात्र त्यांनी त्यांच्या गटाची सारखी बाकडी वाजवायलाच ठेवली होती. अरे म्हणली सारखीच वाजवतात, कुठल्या वेळेस वाजवायचं कुठल्या वेळेस नाही ते तरी त्यांना समजावून सांगा, असला काहीतरी खोळेपणा त्यांचा चाललेला होता. मराठवाडा मुक्तीसंग्रामाला यंदा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या करता उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या मध्ये स्वतः अशोकराव चव्हाण साहेब, धनंजय मुंडे, राजेश टोपे, अमित देशमुख हे सगळे मान्यवर जे मराठवाड्यातले आहेत आणि आम्ही पण ती बाब उचलून धरली. आम्ही एक समिती केलेली होती मराठवाड्यातल्या आधी 8 पालकमंत्र्यांची आणि त्याच्याकरता 500 कोटी रुपयांची तरतूद आर्थिक अर्थसंकल्पात केलेली होती. आणि मराठवाडा मुक्तीचा अमृत महोत्सव वर्ष लोकसहभागाने भव्य दिव्य करायचा असं आमचं म्हणणं होतं. आणि हा इतिहास बऱ्याच नवीन पिढीला माहिती नाही मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा, तो सर्व दूरपर्यंत पोचवायचा. परंतु तसंही कुठलं काम त्यांनी केलं नाही आणि त्याच्याबद्दल ह्या अधिवेशनामध्ये काहीतरी सरकार काय करतं ते सांगायचं ठरलेलं होतं. परंतु त्याचा उल्लेख देखील त्यांनी केला नाही. महापुरुषांचा अपमान होता त्याबद्दल राज्यपालांची अकालपट्टी करा, इतरांना त्या ठिकाणी जे काही ॲक्शन घ्यायची ती इतरांच्यावर पण घ्या, तसं कुठल्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न यांनी केला नाही. ह्या NIT बद्दलचं तसंच आत्ताचे महसूल राज्य त्यावेळेसचे तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि तत्कालीन दुसरे एक महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार ह्यांच्या संदर्भामध्ये देखील जे काही त्यांच्या संबंधित असणारे गैरव्यवहार भ्रष्टाचाराच्या बद्दलचे आम्ही कागदपत्रं दिली तर त्याही बद्दल त्यांनी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. आणि त्यांनी या सगळ्यांना पाठीशीच घालण्याचं काम केलं हे पण ह्या निवडणुकीच्या ह्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्हाला लक्षात आलं. त्याचबरोबर वेगवेगळे इतर पण स्थगन प्रस्तावाच्या निमित्तानं मुद्दे आम्ही त्या ठिकाणी घेतलेले होते, त्याच्याबद्दल काहींना समाधानकारक उत्तर मिळालं. आम्ही एक गोष्ट केली, अधिवेशनाच्या काळामध्ये विरोधी पक्षांनी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजू 11 वाजू 11:30 वाजू शेवटपर्यंत आम्ही उपस्थित राहिलो. कुठंही त्यांचं जर चुकलं नियमाच्या बाहेर चालले तर त्यांना तिथल्या तिथं ते नियम लक्षामध्ये आणून दिला आणि त्यांच्यावर फार बारकाईनं लक्ष देऊन ह्या सगळ्या लक्षवेधीला
कसा दोन्ही बाजूच्या आमदारांना न्याय मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं केला. त्याचबरोबर आम्ही आज गोवा मुंबई रस्ता गेले 11 वर्ष रेंगाळलेला आहे तोही मुद्दा काढला होता, पण आज त्या गोष्टीला मुख्यमंत्र्यांनी साधा स्पर्श देखील केला नाही. आम्हाला माहिती आहे तो राष्ट्रीय महामार्ग आहे, परंतु ज्यावेळेस राष्ट्रीय महामार्ग वेळेत पूर्ण व्हायला काही अडचणी येतात त्यावेळेस सरकारने पण लक्ष घालून त्या कोकणवासियांना तिथल्या पर्यटनाला चालना देण्याच्याकरता तिथल्या वेगवेगळ्या सण असतात, तिथं त्यांना गावाला जायचं असतं, तिथं इंडस्ट्री वाढते, ह्या सगळ्या फायद्याचं असणाऱ्या रस्त्याला अक्षम्य दुर्लक्ष हे या सरकारच्या माध्यमातनं झालेलं आहे. आमदारांना पक्ष बघून सुरक्षा देणाऱ्या सरकारचा पण आम्ही निषेध केला. यांच्या आज पण शिंदेसाहेबांच्या ग्रुपच्या आमदारांना वाय प्लस सुरक्षा आहे, जवळपास अजून 31-32 लोकांना आहे. एक वाय प्लस सुरक्षा एका आमदाराला द्यायला वर्षाला महिन्याला 20 लाख रुपये त्या ठिकाणी खर्च येतो. 20 लाख रुपये म्हणजे वर्षाला झाला 2 कोटी 40 लाख रुपये. त्यांना काही त्याचं पडलेलं नाही आहे. आम्ही म्हणलो महाराष्ट्राचा महाब्रँड नांदेड लातूर पुणे नंतर आता कोल्हापुरात. उद्धव ठाकरे म्हणजे हिऱ्यापोटी गारगोटी, एकनाथ शिंदे यांची खटोर टीका, आमदारकीचा राजीनामा देणार होते काय झालं असा सवाल. बाळासाहेबांनी जन्म दिला नाही पण आम्हाला विचार दिला, उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या पायाला हात लावण्याचा अधिकार नाही अशी टीका. बाळासाहेबांच्या शिवसेनेनं 1,570 ग्रामपंचायती जिंकल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा, 5 नंबरवरच्या शिवसेनेला 2 नंबरवर नेलं असा दावा. आनंद दिघे कधीही धर्मवीर नव्हते, फक्त संभाजीराजे धर्मवीर होते, अजित पवारांनी करून दिली मुख्यमंत्र्यांना जाणीव. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपलं, 27 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन. संजय राऊतांनी घेतली अनिल देशमुखांची घरी जाऊन भेट, जेलमध्ये जाण्याचा प्रसंग शत्रूवरही येऊ नये अशी प्रतिक्रिया. आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी लगेचच कामावर हजर, मोदींच्या कर्तव्यनिष्ठतेची सोशल मीडियावर चर्चा. ऋषभ पंतची प्रकृती धोक्याबाहेर, नशीबवान म्हणून अपघातातून वाचला, अपघाताची दृश्य बघून पोलिसांची प्रतिक्रिया. नमस्कार, मी स्वाती पाटील, बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात. त्यांना सांगितलं का गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन तुम्ही केंद्रामध्ये जावा, केंद्राला भेटा, सेंट्रल म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या जलसंपदा विभागाची एक ऑर्डर पण त्या बाबतीमध्ये निघालेली आहे, ती पण आम्ही त्यांना दाखवली. आता कर्नाटक सरकार आता महाराष्ट्राचं पाणी पळवण्याच्या प्रयत्नात, महाजन आयोगानुसार खानापूर तालुका हा महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहे आणि कळसा बांडोरा प्रकल्पामुळे गोव्यासह महाराष्ट्रालाही फटका बसणार आहे आणि महाराष्ट्रातील विरडी प्रकल्पाचा प्रकल्पाला देखील याचा फटका बसणार आहे. ती बाब पण आम्ही त्या लोकांच्या सत्ताधारी पक्षाच्या लक्षामध्ये त्या ठिकाणी आणून दिली. अशा अनेक गोष्टी ज्या ज्या आम्ही ठरवलेल्या होत्या आमच्या सगळ्या विरोधी पक्षांच्या गटनेत्यांच्या आणि सहकारी मित्रांच्या उपस्थितीमध्ये त्या त्या वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून सभागृहामध्ये मांडून त्याला कसा न्याय देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही केला. त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी 1 हेक्टरला 15,000 रुपये मदत, 2 हेक्टरला 30,000 रुपये मदत धानाला जाहीर केली, परंतु ती आता माझ्यापेक्षा धान ज्या प्रदेशात पिकतं म्हणजे भंडारा गोंदिया तिथनंच नाना प्रतिनिधित्व करतात, त्याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे की ते क्विंटलला 400-450 रुपये होतील, आम्ही तर 700 रुपये क्विंटल द्यायचो, पण ते म्हणतात नाही ती 650 रुपयेपर्यंत होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इतर बाबतीमध्ये देखील त्या बांगलादेशमध्ये आपली संत्री जात असताना जे काही प्रश्न निर्माण झाले ते म्हणलं तुम्ही सेंट्रलशी बोलून ते सोडवा, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे. इतर पण जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत, आता बघा कापसाला मधल्या काळामध्ये एकदम 10,000 पुढं भाव गेला आणि आता कापूस नेमका मोठ्या प्रमाणावर आता गोळा व्हायला लागला आहे
आणि ते भाव कमी व्हायला लागलेले आहेत. त्याच्यात पण सरकारने हस्तक्षेप त्या निमित्तानं केला पाहिजे. अशा अनेक बाबी आम्ही त्यांना विदर्भाच्या पण लक्षामध्ये आणून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या गॅलरीमध्ये बसला असाल किंवा कुठनं ऐकत असाल, तुम्ही बघा ना, मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत असताना ते एखाद्या जाहीर सभेत उत्तर देतात, तेच मागचं कुठलं तरी एखाद्या वृत्तपत्रामध्ये त्यांच्यावर टीका टिप्पणी केलेली असेल तर ते सभागृहात सांगायचं काय कारण आहे? त्यांनी जाहीर सभेमध्ये ती काही मतं मांडायची मांडा. सभागृह अंतिम आठवडा प्रस्ताव इतका महत्त्वाचा असतो, म्हणजे आमच्या विरोधी पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो, सत्ताधारी पक्षाला उत्तर द्यावं लागतं, महाराष्ट्राची जनता अपेक्षेने पाहत असते की आज काय महाराष्ट्राला मिळणार आहे. परंतु तेच त्याच तुम्ही आत्ताचं भाषण आणि पावसाळी अधिवेशनामध्ये केलेलं भाषण, पावसाळी अधिवेशनामध्ये ते भाषण पहिल्यांदा झाल्यामुळं थोडंसं ऐकायला बरं वाटलं. परंतु आता तेच 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 ते जुन्याच कडीला ऊत आणायचं म्हटलं तर कसं काय व्हायचं, हेच चाललेलं होतं. मी तर शेवटी त्यांना राईट टू रिप्लायमध्ये सांगितलं, म्हणलं ही महाराष्ट्राची परंपरा नाही आहे, हा चव्हाण साहेबांनी आपल्याला घालून दिलेली जी घडी आहे ती वेगळी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी, आम्ही पण चिमटे करतो सत्ताधारी पक्षाला, थोडे काही त्या मर्मावर बोट ठेवून तेवढ्या पुरतं बोलून ते मुद्द्याचं दिलं सोडून, आणि तेच चाललेलं होतं. 50 लोकं का बाजूला गेली, मग ते अमक्यांनी कर आता तपासून घ्यावं, ते हे कवून बाजूला गेले, आणि ते करोनाच्या काळात काय झालं, अमक्याच्या काळात काय झालं, अरे तेव्हा तुम्ही पण मंत्रिमंडळातले एक घटक होता ना, तुम्ही त्यावेळेस शिवसेनेचे गटनेते होते, शिवसेनेच्या 56 आमदारांचे गटनेते होते, विधिमंडळाचे नेते उद्धव ठाकरे साहेब होते, पण गटनेते म्हणून ते होते बाळासाहेब थोरात आमच्या काँग्रेसचे होते आणि जयंत पाटील राष्ट्रवादीचे होते. तर त्याबद्दल त्याच त्याच ते असं झालं, ते तसं झालं, ते अमकं झालं, ते तमकं झालं, बघू करू, आणि मग ते तुम्ही असंच वागला, तुम्ही तसंच वागला, मग कुणाला ते मोका लावणार, मग आम्हाला पण जेलमध्ये तुम्हा विरोधकांना टाकावं लागेल, अरे जेलमध्ये टाकावं लागेल. एक तर त्या अनिल देशमुखांच्यावर अन्याय केला तर केला, एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोप केला 100 कोटीचा भ्रष्टाचाराचा, आणि त्याच्यावर 14 महिने त्या माणसाच्या आयुष्याचे तुम्ही उद्ध्वस्त केले, मुलाबाळांचं प्रपंचाचं सगळं नुकसान केलं. आणि पुन्हा आमचं म्हणणं की सत्ताधारी पक्षाच्या बाबतीमध्ये पण कुठल्याच व्यक्तीचं असं घडता कामा नये आणि विरोधी पक्षाच्या बाबतीमध्ये देखील घडता कामा नये, ही आपल्या महाराष्ट्राची पद्धत नाही, ही महाराष्ट्राची परंपरा नाही आहे. चुका ज्यांच्या असतील त्या सिद्ध झाल्या असतील तर जरूर शासन झालं पाहिजे. संविधानाच्या पुढं, कायद्याच्या पुढं, नियमाच्या पुढं आम्ही कुणीच नाही, आमचे पक्षही नाही आणि आमचे नेतेही नाही आणि आम्हाला तशी शिकवण पण नाही. ह्या सगळ्या बाबी आहेत आणि आमचं तर काही समाधान झालं नाही. आम्ही त्यांना तोंडावर सांगितलं की आमचं काही समाधान झालं नाही. ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांनी सभागृह कंडक्ट केलं त्यावर तुमचं काय मत? विश्वास प्रस्ताव जे पत्र विधान भवन सचिवांना दिलं आहे त्यावर बावनकुळे म्हणतात की त्यांच्यावर नामुष्की ओढेल, त्यांचे 145 कमी होतील, आमचे 184 महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज अजून एक नवीन मोड आपण पाहतो आहे की जे यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो मंगल कलश आणि जो विचार या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेला होता त्या मंगल कलश आणि प्रगतीच्या विचाराला मूठमाती देण्याचं काम आज राज्याच्या मुख्य खुर्चीवर मुख्यमंत्री या पदावर बसलेल्या व्यक्तींनी ज्या पद्धतीनं अंतिम आठवड्या प्रस्तावाचं उत्तर दिलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं. आज मी याच्यासाठी मूठमाती याचा शब्द वापरतो की इथं विकत घेऊन, खोक्याने विकत घेऊन लोकप्रतिनिधीला घेण्याची परंपरा या महाराष्ट्रामध्ये नव्हती. विचाराने तुम्ही लोकांकडे जायचं आणि विचाराने तुम्ही लोकांचं आशीर्वाद घेऊन ज्याला बहुमत मिळेल त्याची सरकार बनायची अशी परंपरा या महाराष्ट्रात होती. पण आज जे काही सरकार महाराष्ट्रात आली आणि त्याचा विचार आपण ऐकला तर महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित करण्याच्या बद्दलची भूमिका मांडण्याचं काम आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष जे सांगतात की बहुमत अजून पुन्हा आम्ही 20 आमदार घेऊन जाऊ, म्हणजे ते विकत घेण्याची भाषा ते बोलतात आहेत. विधानसभा अध्यक्षाची जबाबदारी काय असतं,
सभागृहातलं सत्ता असो की विपक्ष असो दोघांनाही सोबत घेऊन जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडून त्या प्रश्नाला न्याय मिळवण्यासाठी विधानसभा असते. पण आज दोन आठवड्याच्या अधिवेशनात आपण पाहिलं की माननीय विरोधी पक्ष नेत्यालाही सुद्धा काळी मात्र भाव द्यायचा नाही, त्यांना नाही तुम्ही बसा ते झालं ते बरोबर आहे असं कुठं विधानसभा अध्यक्षाला बोलता येतं? सरकारकडून उत्तर आलं पाहिजे. बीजेपीचं ऑफिस चालवतोय विधानसभा अध्यक्ष. अशी परिस्थिती जेव्हा येतं 20 नेतात की अजून काय करतात की त्यांच्याकडे येतात ते नंतर भविष्यात कळेल. पण लोकशाहीच्या या महाराष्ट्राच्या सर्वोच्च मंदिरामध्ये जनतेचे प्रश्न सुटावेत त्यासाठी आम्ही सगळे आमदारांनी आमच्या महाविकास विकास आघाडीच्या आमदारांनी तो प्रयत्न केला.